मध्ये देखील आपण जर पाहिलं तर बराचसा उशीर होऊन स्पर्धा मात्र सुरू झाली आहे। चालू असलेला सामना गावदेवी खारंबोली अ वर्सेस श्री बापदेव जोसरांजण अ असा दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत चालू आहे। या स्पर्धेतला हा पहिला सामना मैदानावरती सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर गावदेवी खारंबोली या संघाच्या मागे एक जाणकार कबड्डीमधील कित्येक वर्ष ज्यांनी अनेक मैदान गाजवत आहेत असे नितीन कमाने या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा देखील मी या ठिकाणी आजच्या या स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय कारण योग्य मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं असतं। अंकेश भायदेची चढाई आपण पाहतोय, अंकेश भायदेला आपण कित्येक वर्ष पाहतोय। खरं तर अंकेश भायदे आपल्याला संदीप नरवालची आठवण करून देतो मैदानावरती ज्या वेळेला चढाई करतो। अगदी कालपासून आपण पाहिलं तर प्रो कबड्डीचा सीझन देखील सुरू झाला आहे आणि त्यातून देखील आपण सामना पाहायला बसलो संध्याकाळी तर त्यातून काही गोष्टी घेण्यासारख्या असतात त्या देखील आपण घेतल्या पाहिजेत कारण खेळाडू हा असाच एखाद्याला बघूनच घडत असतो। तर टी व्हीवर पाहताना देखील फक्त त्यांनी कशा पकडी केल्यात काय पकडी केल्यात आणि कसे पॉईंट घेतलेत रेड पॉइंट मारताना रेडर कशी रेड मारतो कुठून कट करतो ह्या सर्व गोष्टी आपण त्या बारकाईनं पाहिल्या पाहिजेत कारण ते जे खेळाडू आहेत तिथपर्यंत पोचलेत ते खूप मेहनतीनं पोचलेले खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे। टी व्हीवर पाहताना ह्या गोष्टी मात्र आपण सर्व खेळाडूंनी लक्षात ठेवल्या पाहिजेत।
आज खरं तर आपण पाहिलं तर 2013 नंतर आजची स्पर्धा आपण पाहिली, आता सलग 11 वर्ष आपण ही स्पर्धा राबवतोय. मधल्या काळात कोरोनाच्या काळात फक्त स्पर्धा 2 वर्ष थांबली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सुरू झाली. परंतु आपण या वर्षातला जर इतक्या वर्षातला जर काउंटिंग आपण पाहिला तर प्रत्येक गावातला खेळाडू हा या खेळासाठी खूप मेहनत घेताना आपल्याला दिसतो आणि त्याची मेहनत ही मैदानावरती खेळ करताना दिसते. तर या स्पर्धेतला हा पहिला सामना आपण पाहतोय. ज्या सामन्याकडे आपण पाहिला तर लोणाचा भुजा येतो तो श्री बापदेव जोसराणे या संघावरती समीर चढाई करतोय. गावदेवी या खारांबोली संघाच्या प्रांगणामध्ये समीर हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि एक चांगला स्पर्धा खेळलाय समीर. ज्या संघांना पुढील सामना खेळण्यासाठी पुकार दिलेला आहे त्या दोनही संघांनी तयारीत राहायचं आहे. मित्रांनो, तिसरा पुकार दिल्यानंतर एका मिनिटाचा देखील वेळ घ्यायचा नाहीये, कारण बराच वेळ आपल्याला मिळतोय. सामना सुरू होण्यापूर्वी आपल्याला पहिला पुकार दिला जातो आणि सामना संपल्यानंतर आपल्याला तिसरा पुकार दिला जातो. तिसरा पुकार दिल्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारे वेळ न घेता आपण मैदानावरती लगेचच हजर व्हायचं आहे, कारण याच्यानंतर आपण पाहिलं तर बराचसा वेळ बाकीची स्पर्धा संपन्न करण्यासाठी लागणार आहे. आणि ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आपण जर पाहिलं तर बरीचशी मंडळी या ठिकाणी गुंतली गेलेली आहे. अर्थात मित्रांनो, आजच्या या स्पर्धेचा वेळ जो होता 10 वाजता तर आपण 11 वाजता 11 वाजल्यापासून या ठिकाणी हा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांचा देखील विचार केला पाहिजे, कारण तुम्ही जरी मैदानावरती एक सामना खेळण्यासाठी येणार असाल तर ते इतके सामने बघण्यासाठी तासन तास मैदानाच्या चारही बाजूला उभे राहणार आहेत आणि ते नसतील तर तुमच्या खेळाला देखील कोण पाहायला थांबणार नाही आणि मजा देखील येणार नाही तुमच्या खेळाला. तर सर्वात पहिले आपण प्रेक्षकांचा विचार केला पाहिजे, त्याच्यानंतर पंच असतात जे आपल्याला मैदानावरती तासन तास आपल्या चढाईला आणि पकडीला न्याय देण्यासाठी उपस्थित असतात. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर देखील असतात, त्यांना देखील आपला खेळ पाहायचा असतो. परंतु आपण फार वेळ घेता आणि मान्यवर इथे कंटाळून मग उठून जातात. आपण जर मैदानावरती आलात, आपण जर मैदानावरती येऊन खेळ चांगला केलात तर या ठिकाणी गर्दी जी आहे ती शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी जशी तशी तशी राहणार आहे. तर पुन्हा एकदा एक सुंदर पकड आपल्याला पाहायला मिळते ती गावदेवी खारांबोली संघाच्या माध्यमातून. त्रंकेश ज्यानं 8 नंबरची जर्सी परिधान केलेली आहे गावदेवी खारांबोली संघाची, पुन्हा एकदा चढाई करतोय. श्री बापदेव जोसराणे संघाच्या प्रांगणामध्ये ज्याच्या समोर 6 क्षेत्ररक्षण आहे, बोनस ऑन आहे. जय हनुमान डोंगरी संघ प्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा. जय हनुमान डोंगरी, त्यानंतर विलास फोर्ट लक्ष्मी खार, राधाकृष्ण नवीवाडी संघ प्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. जय हनुमान डोंगरी, विलास फोर्ट लक्ष्मी खार, राधाकृष्ण नवीवाडी, गावदेवी वांडे,
संघ प्रतिनिधी आपण देखील व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. जय हनुमान उंडरगाव संघ संघ प्रतिनिधी आपण देखील व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. जय हनुमान आदिवासीवाडी शिग्रे संघ प्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. झुंजार शिग्रे संघ प्रतिनिधी आपण देखील व्यासपीठाकडे यायचं आहे. जय हनुमान आदिवासीवाडी शिग्रे झुंजार शिग्रे संघ प्रतिनिधी आपण देखील यायचं आहे. तर या स्पर्धेतला हा पहिला सामना मध्यंतरासाठी थांबतोय. जी लढत आपण पाहतोय मैदानावरती गावदेवी खारंबोली अ वर्सेस श्री बाबदेव जोसरांजण अ या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना मध्यंतरासाठी थांबला आणि मध्यंतरपर्यंतचा गुणफलक आपल्यापर्यंत असा येतोय. संदीप कमाने आपण व्यासपीठावर यायचंय. काय तर सामना मध्यंतरासाठी थांबलाय आणि आजच्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला. गाव पाटील आदरणीय नितीनजी गुंड नवगाव वगैरे समाज अध्यक्ष काशीनाथजी काशीनाथ कानुमाळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं मान्यवरांचं सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. अमित गायकर गोष्टी आहेत करायच पाहिजे काही नाही आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले नवगाव आगरी समाज अध्यक्ष आदरणीय काशीनाथ कानुमाळी यांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. पंचकृषी कबड्डी संघटनेचे अध्यक्ष मोहनजी पाटील आपण विनंती करतोय की आपण आपले असते या ठिकाणी आदरणीय काशीनाथ कानुमाळी यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले गाव पाटील आदरणीय नितीनजी गुंड यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी मोहनजी पाटील आपणास विनंती करतोय. त्यानंतर
अच्छा या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले माजी कबड्डीपटू आदरणीय हरिभाऊ वारगे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. आणि आजची ही स्पर्धा ज्यांना खूप मेहनत घेतलेली आहे या कबड्डी क्षेत्रात राहून, फक्त कबड्डी क्षेत्रात न राहता आपला खेळ घराघरात कसा पोहोचवण्याचं काम होईल आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त मेहनत करणारा आपल्याच विभागातील, आपल्याच पंचक्रोशीतील आणि आपल्याच गावातील प्रतीक गुंड यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी पंचक्रोशी कबड्डी संघटनेचे अध्यक्ष मोहनजी पाटील आपणास विनंती करतोय. आणि प्रत्येकसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण ही सर्व मंडळी जोपर्यंत इथे उभी आहे तोपर्यंत या स्पर्धा कुठेच थांबणार नाहीये. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली आपण मैदानावरती पाहतोय. दोन्ही संघांची धडपड चालू आहे, खेळ खूप दोन्ही संघांकडे चांगला आहे कारण मैदानावरती चालू असलेला सामना हा या स्पर्धेतील पहिला सामना मित्रांनो चालू आहे. आणि मध्यंतरपर्यंत आपण पाहिलं तर 9 गुणाची आघाडी ही गावदेवी खारंबोली या संघाकडे होती. त्याच्यानंतरचा खेळ पुन्हा एकदा मैदानावरती रंगलेला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं या वर्षीची ही सुरुवात आहे. मी पाठवतो तुम्हाला, माझ्याकडे आला तुमचा नंबर. आणि अशा स्पर्धा आपल्याला वारंवार खेळायच्या देखील आहेत. या पुढील सामना खेळण्यासाठी दुसरा पुकार बाळ युवक वांडे वर्सेस जय हनुमान खारंबोली ब. मित्रांनो दोन्ही संघांना विनंती असणार आहे की आपण आपली संघ तयारी ठेवायचे, संघ व्यवस्थापक कोणत्याही प्रकारे या ठिकाणी वेळ घेऊ नका. ज्या संघाचे या ठिकाणी फॉर्म भरायचे राहिले असेल त्या संघाने या ठिकाणी येऊन आपली प्रवेश फी आणि फॉर्म भरून टाकायचे, कारण सामना खेळायला आल्यानंतर कोणत्याही प्रकारे या ठिकाणी वेळ जाता कामा नाही आहे. तर वळूया मैदानाकडे. सोमेश चढाई करतो या श्री बापदेव जोसरांजण या संघावरती, काहीसा अंदाज घेतोय. रिक्त असते माघारी परतलं त्याला प्रत्युत्तर समीर. निदान रेषा पार केल्यानंतर माघारी फिरतोय. चालू सामना गावदेवी खारंबोली वर्सेस श्री बापदेव जोसरांग. आणि इथे मात्र एक सुंदर चढाई आपण पाहतोय. किती गुण देत आहेत सामनाधिकारी? 4 गुण. नक्कीच सुपर रेड या सामन्यातील म्हणावे लागेल. आपल्या ताकदीचा शरीरयष्टीचा पुरेपूर फायदा आपल्या संघाला करून दिलाय. पुन्हा एकदा समीर चढाई करतोय गावदेवी खारंबोली संघाच्या प्रांगणामध्ये. आता समीर हा सुद्धा एक यशस्वी चढाई बहादर आहे दुसऱ्या संघाचा. इथे मात्र आपण पाहिलं तर दोन्ही संघाला 1-1 गुण जातोय. पुढील संघांनी देखील आपला सामना खेळण्यासाठी तयारीत राहायचं आहे. बाळयुवक वांडे वर्सेस जय हनुमान खारंबोली ब. मित्रांनो वारंवार आपल्याला सूचना केल्या जात आहेत, आपण सूचना ऐकायच्या आहेत. मला माहिती आहे की सामना खेळण्यासाठी वॉर्मअपची देखील गरज असेल, त्यासाठी देखील पुरेपूर वेळ आपल्याला दिला गेला आहे.
मात्र सामना संपल्यानंतर मैदान थांबता कामा नये ही देखील जबाबदारी खेळाडूंची असणार आहे, कारण ही स्पर्धा सुरू होण्यासाठी आपण पाहिलं तर दुपार झालेली आहे, जी वेळ दिली होती 11 त्याच्या 2 तास पुढे आपण ही स्पर्धा चालू केली आहे। आणि पुन्हा एकदा संघी खेळा पाहायला मिळतोय गावदेवी खारंबोली संघाच्या माध्यमातून, आणि पुन्हा एकदा सामना तुटीत काळासाठी थांबतोय। मी मगाशीच सांगितलं की अंकेश भाईदे हा आपल्याला संदीप नरवालची आठवण करून देतो, आपण प्रो कबड्डीच्या माध्यमातून ज्याचा खेळ पाहिला आहे संदीप नरवाल, सुंदर जंप घेण्याचा प्रयत्न होता परंतु अपयश आलं आणि त्यात बाद झाला अंकेश। खारंबोली शिगरे मुरुड पंचक्रोशी कबड्डी संघटनेच्या माध्यमातून आयोजिलेली ही स्पर्धा चाचणी कबड्डी स्पर्धा 2023 आपण मागील काही 2 वर्षात 2-3 वर्षात आपण पाहिलं आहे की या ठिकाणी कैलासवासी लक्ष्मीबाई जानू ठाकूर यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी चषक ठेवण्यात आलेला आहे। कोण जो संघ या चषकाला सलग 2 वर्ष पटकावेल तो चषक त्या संघाकडे राहणार आहे। कैलासवासी लक्ष्मीबाई जानू ठाकूर यांच्या स्मरणार्थ हे चषक ठेवण्यात आलं होतं गेल्या वर्षी, 5 मिनिटे डिक्लेअर केली, थर्ड कॉल दिसते समोरच्या, गेल्या वर्षी हे चषक जे हनुमान उंडरगाव संघाने पटकावलं होतं बरोबर, आणि जर या वर्षी जे हनुमान उंडरगाव संघाने हे चषक पटकावलं तर हे चषक कायमस्वरूपी जे हनुमान उंडरगाव या संघाकडे राहील। चला अविनाश गायकर आपण या ठिकाणी सामनाधिकाऱ्यांच्या लिस्टमध्ये आहात, आपलं देखील या ठिकाणी आयोजकांच्या वतीने या ठिकाणी स्वागत केलं जाते, आपण आपली हजेरी लावायची आहे। जे 2 संघ पुढील सामना खेळण्यासाठी पुकार दिलेले आहेत बाळ युवक वांडे वर्सेस जयनमान खारंबोली ब, सामना जवळजवळ संपुष्टात आहे, आपण तयारीत राहायचं, आपले संघ तयारीत ठेवायचे, तिसरा पुकार दिल्यानंतर मैदानावरती दोन्ही संघांनी हजर व्हायचं आहे। मैदानावरती 5-1 अशी लढत आपण पाहतोय, 2-1 असं क्षेत्ररक्षण गावदेवी खारंबोली संघाचं लागले। आणि पुन्हा एकदा डुवर्ड आहे, म्हणजेच करो या मरो अशी ही चढाई गावदेवी खारंबोली संघाकडून, ज्यांना मागच्या चढाईमध्ये आपण पाहिलं की एका चढाईमध्ये 4 गडी बाद केले, त्याच्यासमोर आता आपण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षण आहे, सुपर टॅकल घेण्याची संधी इथे मात्र श्री बाबदेव जोसरंजन संघाला, आणि इथे मात्र आपण पाहिलं तर श्री बाबदेव संघानं पूर्णपणे या ठिकाणी त्या संधीचा उपयोग घेतलाय। कुठे
ज्या संघांचे प्रतिनिधी या ठिकाणी आम्ही मगाशी सूचना केल्या होत्या त्या कोणत्याही संघाचा प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचलेला नाही आहे. ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेत, ज्यांची प्रवेश फी या ठिकाणी जमा करायची राहिली आहे, त्या सर्व संघांना सूचना आहे की आपण आपल्या संघाचा या ठिकाणी येऊन फॉर्म भरायचा आहे, प्रवेश फी भरायची आहे. कारण भाग्यपत्रिका मित्रांनो आपल्याला काल रात्रीच मिळालेली आहे आणि त्या भाग्यपत्रिकेनुसारच या ठिकाणी हे सामने खेळवले जात आहेत. या स्पर्धेतला हा पहिला सामना गावदेवी खारंबोली अ वर्सेस श्री बाबदेव जोसरांजण अ असे दोन संघ आमने सामने भिडत आहेत. या स्पर्धेतला हा पहिला सामना आणि सामन्याच्या मध्यंतरपर्यंत आपण गुणफलक ऐकला होता. 9 गुणाची आघाडी ही गावदेवी खारंबोली या संघाकडे होती. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. समीर चढाई करतोय. अविनाश गायकर त्रंकेश फायदे या सामन्याचा पूर्ण अंदाज घेऊन अतिशय संत खेळी करतोय. मैदानावरती आपण पाहतोय ज्याच्या समोर 3 क्षेत्ररक्षण आहे, परंतु कोणताही धोका पत्करायचा नाहीये. जी आघाडी आपल्याकडे आहे ती टिकवण्याचा प्रयत्न पूर्णपणे चालू आहे, पूर्ण वेळ घेण्याचा प्रयत्न चालू आहे. चला तिसरा आणि अंतिम पुकार बाळ युवक वांडे वर्सेस जय हनुमान खारंबोली ब. तिसरा आणि अंतिम पुकार बाळ युवक वांडे वर्सेस जय हनुमान खारंबोली ब. दोन्ही संघांनी त्वरित मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे. बाळ युवक वांडे वर्सेस जय हनुमान खारंबोली ब. विकास घाग आपण व्यासपीठाकडे यायचंय. विकास घाग चला पुढील सामना खेळण्यासाठी ज्या दोन संघांना या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यायला सांगितलंय त्यांनी लगेचच मैदानावरती यायचं आहे. बाळ युवक वांडे वर्सेस जय हनुमान खारंबोली ब. संघ व्यवस्थापक बाळ युवक वांडे, संघ व्यवस्थापक जय हनुमान खारंबोली ब. आपण आपले संघ मैदानावरती हजर करायचे आहेत. नक्कीच मैदानावरचा चालू सामना संपलेला आहे आणि खूप चांगला खेळ दोन्ही संघांनी या स्पर्धेची सुरुवात केली आहे. दोन्ही संघांकडून चांगलेच चांगले पकडी आणि चांगले चढाई पाहायला मिळाल्या. चला ज्या दोन संघांना पुढील सामना खेळण्यासाठी निमंत्रण दिलं होतं, तिसरा आणि अंतिम पुकार दिलाय, त्यांना वेळ मिळणार नाहीये. दोन्ही संघांनी लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बाळ युवक वांडे जय हनुमान खारंबोली ब. चला मित्रांनो आपण लगेचच मैदानावरती यायचं आहे. मैदानावरचा